श्री स्वामी समर्थ। बाळा, आलास रे तू। आम्हाला माहिती आहे की तुझ्या जीवनात सध्या काही समस्या आहेत, पण तुला हेही वाटते की आम्ही तू हाक मारल्यानंतरही येत नाही। पण तसं काहीही नाही, तू फक्त त्या लोकांमधला नाहीस जे फक्त काम पडतील तेव्हाच आम्हाला हाक मारतात। तुला माहिती आहे की आम्ही तुझी परीक्षा घेणारच, पण ते तुझ्या पाठीशी उभं राहून, त्यामुळे तू भीत नाही आणि तू असाच राहा। काळजी करू नको, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे। तर मग भीतोयस तरी तू कशाला? आम्ही आहोत ना। आज आम्ही तुला एक छोटंसं असं काम सांगणार आहोत जे की तुला केलंस तर आमचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहीन। अरे अरे भिऊ नकोस, आम्ही तुला फार मोठं काही काम सांगणार नाही, एक छोटंसं काम आहे। तू या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको। तू या चॅनलला सबस्क्राईब कर जर तुझा आमच्यावर विश्वास असेल तरच। बाळा बघ, तुझं आयुष्य आता फार दिवस असं राहणार नाही। तुझ्या आयुष्यात आता एक नवीन दिशा आणि नवीन मार्ग लवकर भेटणार आहे। फक्त तू आमच्यावर विश्वास ठेव। जर तुला आमच्यावर पूर्ण विश्वास असेल तर तू काळजी करू नको। तुम्हाला आयुष्यात संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण हे देव संघर्ष करण्याची संधी फक्त त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये तेवढी क्षमता असते। अर्धवट पिकलेली फळे गोड कधीच लागत नाही, अर्धवट ज्ञान कधी उपयोगाला येत नाही। स्वतःला हा बदला म्हणजे समजेल की तुम्ही काय चुकत होते। तुम्हाला तुमच्या चुका कळत नसतील तर तुम्ही तेवढी काळजी करू नका, त्या चुका कोणत्या आहेत त्याकडे एकदा लक्ष देऊन पहा। तुम्हाला जर तुमच्या चुका सापडतच नसतील तर तुम्ही शांत बसा, स्वामी समर्थांचे नाम स्मरण करा आणि तुमच्या जीवनात ज्या काही अडचणी संकटे आहेत त्यांच्यावर मात कशी करता येईल याकडे थोडंसं लक्ष द्या। 4 दिवस कुठे लांब जाऊन बघा, लोक तुम्हाला विसरून जातील। आयुष्यभर माणूस एका गैरसमजामध्ये असतो की मी लोकांसाठी खूप खास आहे, पण हे एक कडू सत्य आहे की लोकांना तुमचा असल्याचा आणि नसल्याचा काहीही फरक पडत नाही। लोक फक्त त्यांचा फायदा असेल तेव्हाच तुमची आठवण काढत असतात, म्हणून स्वतःसाठी जगून बघा। तुम्हाला वाटतं की आपण स्वतःसाठी जगाव आणि जे आवडतं ते कराव तर लोक काय म्हणतील? आपले आयुष्यात खूप मोठे मोठे स्वप्न असतात, पण त्यासाठी खरंच आपण काहीतरी करतो का ते एकदा बघायला हवं। या स्वप्नांना आपल्याला पूर्ण करायचं आहे, त्या स्वप्नासाठी आपण खरंच तेवढी मेहनत कधी केली आहे का की फक्त आपण स्वप्न बघतो आणि त्यामागील मेहनत आपली अपुरी राहते, हे एकदा नक्की आपण पाहायला हवं। रोज तेच ते करून तेच ते परिणाम मिळतील जे आत्तापर्यंत मिळत आले आहेत, त्यासाठी आपल्याला आपल्या सवयी बदलाव्या लागतील जे आपण आपल्या स्वप्नांना जवळ घेऊन जाण्यास मदत करतील। खूप काही अपेक्षा करावी आणि सत्यात काहीतरी वेगळंच असावं असं प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतात। कोणतीही अपेक्षा न करता मिळणारी गोष्ट आणि त्या गोष्टीमध्ये एक सुख ते तेव्हाच मिळते जेव्हा आपण कोणतीही अपेक्षा न करता त्या जे स्वप्न आहे त्यामागे आपण मेहनत करू। आपल्याला आयुष्यात संकटे तर येणारच, पण त्या संकटांचा जोपर्यंत आपण सामना करून त्यांना पुढे जात नाही आणि आयुष्यात यशस्वी होत नाही तोपर्यंत आपला मोल काही वाढत नाही। लोक इज्जत तेव्हाच देतील जेव्हा तुम्ही स्वतःला सिद्ध कराल, आणि स्वतःला सिद्ध करायचे असेल तर मेहनत गरजेची आहे। जी माणसे तोंडावर आपली स्तुती व मागे आपल्या विरोधात बोलतात ती कधीच आपली नसतात, ती आपली म्हणून आपलाच विश्वासघात करत असतात। अशी माणसे सदैव आपली म्हणून आपलाच पूर्णपणे घात करतात, अशा माणसांपासून नेहमी दूर राहिलेले बरे। आपल्या आयुष्यात आपण कोणताही निर्णय घेतो तेव्हा कोणताही निर्णय घेताना विचार करावा। लक्षात ठेवा, आपण कोणताही निर्णय लवकरात लवकर घेणे कधीही चांगलेच असते, परंतु तो घेत असताना सखोल विचार मात्र करायला हवा। एकच ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या जागी आपल्या हातात पेन दिल्यास गेली आहे, त्याचं कारण हेच की आपल्याला लक्षात आलं पाहिजे की जसं जसं आता आपण मोठे होत जातो तशा तशा आपल्या चुका खोडल्या जात नाही। बाळा, तुझा स्वामींवरती विश्वास आहे ना? स्वामी सदैव तुझ्या पाठीशी आहेत, तुला ते मार्गदर्शन करत आहेत, स्वामी सदैव तुझी साथ देत आहेत, स्वामी तुला जीवनात पुढे कसे जायचे आणि कोणत्या दिशेला जायचं ते सांगत आहेत। जगातील सर्वात सुंदर जोडी तुम्हाला माहिती आहे का? अश्रू आणि हास्य हे जगातील सर्वात सुंदर जोडी आहे, कारण हे तुम्हाला फारसे एकत्र दिसत नाहीत,
पण ते जेव्हा दिसतात तो दिवस अत्यंत आनंदाचा आणि सुखकर क्षण असतो. लक्षात ठेवा, अशी गोष्टी जीवनात फार कमी होतात पण ते आपल्याला एवढं सुख आणि एवढे आनंद देऊन जातात ज्याचा आपण कधी विचारही केलेला नसते. ज्ञान असेल तर शब्द समजतात आणि अनुभव असेल तर त्याचे अर्थ समजतात. माणसाची सवय अशी आहे, जो उपयोगाला येईल त्याला धरून चालायचं, ज्याची गरज संपली त्याला सोडून द्यायचं. जोपर्यंत गरज असते तोपर्यंत तुमच्या कौतुकाचा सोहळा साजरा केला जातो. एकदा का तुमची गरज संपली की तुमच्या निंदेचा खिरापत घरोघरी वाटली जाते. स्वतःचे डोळे पुसण्याइतके धीट होणे सुद्धा आवश्यक असते, कारण जीवनामध्ये हसवणारे कमी आणि रडवणारे नेहमीच जास्त भेटतात. आपले डोळे तेच उघडत असतात ज्यांवर आपण डोळे बंद करून विश्वास ठेवतो. आपला विश्वासघातही तेव्हाच होतो जेव्हा आपण एखाद्यावर एवढा विश्वास ठेवतो जेवढा आपल्या स्वतःवरही नसते. तुम्ही ज्याबद्दल काळजी करत आहात आता ते काळजी करणं पूर्णपणे बंद करा. आता तुम्ही यशस्वी होणार आहात आणि आता लवकर सर्व काही तुमच्या मनासारखं होईल. आता प्रत्येक गोष्ट जी आत्तापर्यंत तुम्ही अनुभवलेली आहे ती प्रत्येक गोष्ट शक्य होणार आहे. आता स्वामी तुम्हाला नक्की दर्शन देतील. स्वामी हे तुमच्या साथ देत असतात. स्वामी हे आपली सदैव साथ देतात. फक्त आपण स्वामींना हाक मारायला हवी. आणि एकदा एखादं काम करत असेल, एखादं असं काम असेल ज्यात आपल्याला यश मिळेल किंवा नाही मिळेल हे तर माहिती नसेल, पण सुरुवात करायची आहे तशा कामाला सुरुवात करण्याआधी एकदा श्री स्वामी समर्थ म्हणायचं आणि एक 2 मिनिटाची छोटीशी प्रार्थना करायची. स्वामींना म्हणायचं, हे स्वामी राया, मी आज एका नवीन कार्यास सुरुवात करतोय आणि त्या कार्यास मला यश मिळू द्या. तुम्ही माझी साथ द्या, ते कार्य चांगल्या प्रकारे पार पडेल असा मला आशीर्वाद द्या. तुम्ही माझी साथ द्या आणि त्या कार्यात मला 101% यश मिळालं पाहिजे अशी तुमची कृपा असू द्या. मी माझी मेहनत जेवढी माझ्याकडून चांगली होईल तेवढी करीन. फक्त तुम्ही माझी साथ द्या असं स्वामींना प्रार्थना करायची आणि विश्वास ठेवायचा की स्वामी आपली साथ नक्की देतील. स्वामी हे सदैव आपल्या पाठीशी आहेत आणि ते आपली साथसुद्धा नक्कीच देणार आहेत. आपल्याला काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी हे सदैव आपल्या पाठीशी होते आणि ते सदैवच आपल्या पाठीशी आहेत. कपाट आणि मन वेळोवेळी साफ केलंच पाहिजे, कारण कपाटात जर अडचण झाली तर सामानाची होते आणि जर मनात अडचण होते ती म्हणजे गैरसमजाची होते. आपल्याला गैरसमज असे होतात ते आपल्याला खूप वेळा दुःखच देऊन जातात. गैरसमजाने माणूस अशा एका गोष्टीत अडकतो जी गोष्ट त्यामला कधी अडकायचं नव्हतं. आपली अर्ध्यापेक्षा जास्ती नाती हे फक्त गैरसमजामुळेच तुटतात, त्यामुळे गैरसमज कमी होऊ द्या. गैरसमज दूर करण्यासाठी एकमेकांशी बोला, त्यांचे विचार घ्या, त्यांच्याशी संवाद साधा. जोपर्यंत तुम्ही लोकांशी बोलणार नाही, आपल्या नातेवाईकांशी रोज बोलणार नाही, तोपर्यंत तुमचा गैरसमज हा वाढतच जाणार. लक्षात ठेवा, जर तुम्हाला आयुष्यात गैरसमज दूर करायचा आहे तर यापेक्षा दुसरा चांगला पर्याय कोणताही नाही. गैरसमज हे होतच असतो पण तो दूर करायला हवा. आयुष्य बिंदास जगायचं, कुणाचे वाईट करायचे नाही, कुणाचे वाईट चिंतायचे नाही, कुणाच्या मागे वाईट बोलायचे नाही, फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून आयुष्य जगायचे. काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही. आपल्याला आयुष्यात फक्त स्वतःवर विश्वास ठेवून कामे करायची आहे. कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसू नका, कारण तुम्हाला खूप मोठं यशस्वी व्हायचं आहे. कुणी कितीही वाईट बोलो किंवा कितीही वाईट करण्याचा प्रयत्न करो, कुणाच्या आयुष्यात डोकायचे नाही आणि कुणाविषयी मागे वाईट चर्चा करायची नाही. फक्त स्वतःबरोबर दुसऱ्यांचेही हित चिंतायचे. जिंदगी ही मस्तीत पण शिस्तीत जगायची. थंड पाणी आणि गरम पाणी इस्त्री जसे कपड्यावरून सुकलेला घालवते, तसे आपले शांत डोके आणि उबदार मन आपल्या आयुष्यातील चिंता घालवते. बाळा, लक्षात ठेव, तुला ज्या गोष्टीची अडचण आहे त्या गोष्टी तू मला सांग, इतरांशी भांडत बसू नको. तुला काय वाटतं की आम्ही तुझी साथ देत नाही का? अरे, आम्ही तर सदैव तुझी साथ देतच आहो आणि अशीच देत राहणार आहो. फक्त तू विश्वास ठेव, तू या संदेशावर आला आहे. हे तुझं नशीब आहे की तुला हा स्वामी संदेश ऐकायला मिळाला आहे. हा स्वामी संदेश फार वर्षापासून तुझ्यासाठी बनत होता. यामध्ये स्वामींनी त्यांचं वरदान तुझ्यासाठीच बनवलेलं आहे. ते वरदान आता तुला प्राप्त होणार आहे. ते वरदान प्राप्त करण्यासाठी आत्ताच या संदेशाला लाईक करून 5 लोकांपर्यंत पोहोचवा. भाग्यवंत ठराल.
आपले स्वप्न खूप मोठे मोठे असतात, पण त्यांच्यासाठी आपण खरंच तेवढी मेहनत कधी घेतलीच नव्हती। कारण जर आपण तेवढी मेहनत घेतली असती तर ते स्वप्न खऱ्यात उतरले असते। लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्टीत आपल्याला मेहनत घ्यावी लागते, कारण मेहनतीशिवाय या जगात यशाचा दुसरा कोणताही मार्ग नाही। योग्य ठिकाणी मिळालेले अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचाराचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडते। नेहमी लहान बनून राहा, प्रत्येक जण तुमच्याबरोबर बसू शकतो, आणि इतके मोठे व्हा की जेव्हा आपण उठाल तेव्हा कोणीही बसलेला नसेल। आयुष्यात यशस्वी होण्यासाठी किंवा आपले जीवन यशस्वी करण्यासाठी आपल्याला वेगळं काही करावं लागत नाही। नित्य आणि एकरूपाने आपल्याला कामगिरी करत राहावी लागते। सूर्योदयाच्या आधी आपल्याला उठवावं लागतं। तोच व्यक्ती आयुष्यात यशस्वी होतो जो सूर्य उगवण्याच्या आधी उठतो। कालचा फळापासून लख करणारे डस्टर हे आपल्यासाठी एक वरदान आहे। आयुष्यात आपण काल काय केलं ते विसरून आजच्या दिवसाची नवीन सुरुवात करा। आता काही लोक व्यवहारात असतील तर काही लोक त्यांच्या संसारात असतील, अशा लोकांनी या गोष्टींना सोडायचं। पण जे लोक असे असतात ज्यांना बिनकारण चिंता असते, कालची चिंता आज आणि आजची चिंता उद्या करतात, अशा लोकांनी जास्त वेळ चिंतेत वाया घालवू नका। लक्षात ठेवा, समजण्यापेक्षा समजून घेणे यातच खरी परीक्षा असते। कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी आपल्या मनाचा एक मोठेपणाच लागतो। स्वामी म्हणतात, या जीवन प्रवाहात अनेक प्रवाह येऊन अगदी जवळून अलगद निघून जातात। काही प्रवाह गतीने तर काही वेगाने येतात, तर काही अगदी जवळून येतात आणि आपल्याला सोडून जातात। अशात कधीकधी भिन्न प्रवाहांची काही काळ भेट होते, वाटते आता आपली दिशा बदलणार आहे, परंतु लहर बदलली, आपल्याला एक वेगळीच गती मिळते। पण निसर्गाने काही वेगळं केलेलं नाही। जेव्हा आपण सर्व जाईल तेव्हा एकाच ठिकाणी जाणार आहोत। जशी नदी कितीही नद्या असो त्या एकदा ना एकदा जाऊन समुद्राला मिळणारच आहेत, त्याच प्रकारचे आपण कसल्याही प्रकारचे व्यक्ती असू, आपलं कितीही मोठे मन असे, आपण सर्व काही जाऊन शमशानातच जाणार आहो। विषय किती वाढवायचा, विषय कुठे थांबवायचा, विषय हा कसा आहे आणि कुठे दुर्लक्ष करायचं, हे ज्याला समजलं तो जगातील कुठल्याही परिस्थितीवर मात करू शकतो। हसण्याची इच्छा नसली तर हसवावेच लागते। काही करायचे असेल तर आपल्याला आपल्या मनाने त्यात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात। आता तू जर एवढं ऐकलं तर समज आत्तापासूनच तुझी सुखाची आयुष्य चालू होणार आहे। बाळा, आता तू मन शांत कर आणि एकाग्रतेने ऐक। आता तुला काळजी करण्याची गरज नाही, मी तुझी साथ देत आहो। तू आता भिवू नको, आम्ही तुझ्या पाठीशी आहो। अशक्यही शक्य करतील स्वामी। जीवनात ज्या गोष्टी आपल्याला जास्त आवडतात त्याबद्दल आपण तेवढी प्रयत्नसुद्धा करायला हवी। आता काही लोकांना वाटतं की ते खूप चांगले आहेत, पण खरं पाहता त्यांच्या एवढं वाईट आणि खराब दुसरं कोणीही नसतं। कारण जो व्यक्ती स्वतःला चांगलं समजतो तो खरंच तेवढा चांगला हा कधीही नसतो। व्यक्ती चांगला हा त्याच्या गुणांनी आणि त्याच्या कर्मांनी बनतो। जर तुमचे गुण कर्म चांगले असतील तर तुम्ही नक्की योग्य व्हाल। तुमचे गुण कर्म हे चांगले ठेवा। ते कसे ठेवावे जर हे तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही स्वामी समर्थांचे नाम स्मरण करा। तुम्हाला कळेल की तुमच्या जीवनात आपणे आप चमत्कार व्हायला सुरुवात होईल। आपल्याला आयुष्यात काय करायचं, आपल्याला आयुष्यात नक्की जायचं आहे तरी कुठे, हे आधी ठरवा। कारण जोपर्यंत व्यक्ती त्याचे ध्येय ठरवत नाही तोपर्यंत तो आयुष्यात एका वेगळ्याच दिशेला भटकत राहतो। आपण आयुष्यात भटकती आत्मा नाही बनायचं, आयुष्यात एक असा यशस्वी माणूस बनायचा आहे जो की योग्य ठिकाणी योग्य वेळेवर योग्य कर्म करून आपल्या चांगल्या दिशेला निघतो। लक्षात ठेवा, आपण ज्याबद्दल कर्म करतो तसे आपल्याला त्याचे फळ देखील मिळते। ईश्वर सर्व काही पाहत आहे, हा देव आपल्याला सर्व काही देणार आहे। देवावर विश्वास ठेवा, देव सदैव आपली साथ देत होता, देव सदैव आपली साथ देत आहे। स्वामी माऊली म्हणतात, आयुष्य असं जगायचं असतं, जे घडलं ते सहन करायचं असतं, बदलच्या जगोबर जगाबरोबर स्वतःलाही बदलायचं असतं। कुठून आपली सुरुवात झाली हे नेहमी आपल्याला माहिती नसतं, कुठेतरी जाऊन थांबायची असतं। कुणासाठी काही निस्वार्थपणे करायचं असतं, स्वतःच्या सुखापेक्षा इतरांना सुखवायचं असतं। दुःख आणि अश्रू कोंडून ठेवायचे असते, हसता हसता नाही आलं तरी हसवून दाखवायचं असतं। पंखामध्ये बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं, आकाशाला झेपवूनही धरतीला विसरायचं नसतं। मरणानंतरही समोर येऊन जीव जरी मागितला तरी आपण हसत हसत त्याला देऊन द्याव एवढं सामर्थ्य ठेवायचं असतं।
इच्छा असो वा नसो पण जन्मभर वाकायचं असतं, पण जग सोडताना मात्र समाधानाने जायचं असतं, आयुष्य तर असंच जगायचं असतं. स्वामी तुम्हाला म्हणत आहेत, हसणं विसरू नका, जगणं खूप सुंदर आहे. माझ्या बाळा सतत रुसू नको, एक फूल उमजलं नाही म्हणून त्या रोपाला तोडू नको. सगळं काही मनासारखं होतं असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस कधी विसरू नको. सुटतात काही हात न कळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी तू स्वतःहून सोडू नको. हे वाईट दिवस नक्की सरतील, तुम्ही मात्र हसत राहा. स्वामी सांगतात, जो इतरांना संपविण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचविण्यात कमी पडतो, आणि जो दुसऱ्याला वाचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतःला कधी संपू देत नाही, कारण देव हे सदैव त्याच्या सोबतीला असतो आणि हीच नियती आहे. माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे कळत नाही, म्हणून दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा स्वतःच्या वाटीला लागा. कोणाची वाट लावण्यापेक्षा आपली जी वाट आहे त्यामागे काम करा. माणसाचा दर्जा हा जात किंवा निकलतीवरून ठरत नसतो, तो विचारांवरून ठरत असतो. धर्म कोणताही असो, चांगला माणूस बना, कारण शेवटी हिशोब कर्माचाच होतो. प्रत्येक माणसाची जीवनातल्या संघर्षाची एक कथा असते, ती आपल्याला तळमळतीने कुणाला तरी सांगायची असते. कधी ती शारीरिक कष्टाची तर कधी मानसिक ध्येयाची असते. आपल्याला ते कधी अशी अडचणीची असते तर कधी आपल्या संकटांची असते. पाठीशी जे संकटे आहेत त्यांना घाबरायचं नाही. आपल्याला नकळत खूप संकटे सामोरे येतील, पण त्यांना सोडायचं नाही. यशस्वी व्हायचं आहे आपल्याला, आता पुढे सतत चालायचं राहायचं. कुणाच्या त्यागाने आपल्याला काही गोष्टी विपरीत मिळतील, पण लक्षात ठेवा, आपण यशस्वी होऊ त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. प्रत्येकाच्या कथा आणि व्यर्थ असतात. स्वामी सांगतात, एक छोटीशी कथा एक आपलं आयुष्य बदलू शकते. स्वामी म्हणतात, एक मुलगा आपल्या पहिल्या पगारातून आईसाठी चप्पल खरेदी करण्यासाठी जातो. दुकानदाराला लेडीजसाठी चप्पल दाखवायला अशी तो विनंती करतो. दुकानदार पायाचे माप विचारतो. मुलगा सांगतो, माझ्याकडे आईच्या पायाचे माप नाही, पण पायाची कृती आहे, त्यावरून चप्पल देऊ शकाल का? दुकानदाराला हे तर अजबच वाटतं. दुकानदार ते कृती पाहून त्याला एक चप्पल आणून देतो. त्यापेक्षा तुम्हाला आईला घेऊन का नाही आले, असं म्हणतो. मुलगा सांगतो, माझी आई गावाला राहते, आजवर तिने आपली पायात कधीच चप्पल घातली नाही. माझ्यासाठी मात्र खूप कष्ट घेऊन तिने माझे शिक्षण पूर्ण केले. आज माझा पहिला नोकरीचा पगार मिळाला आहे, त्यातून आईसाठी भेट म्हणून मी तिला चप्पल घेणार आहे. हे ठरवूनच मी घरून निघणार आईच्या पायांची आकृती घेऊन होतो, असे म्हणत मुलाने आईच्या पावलांची आकृती कागद दुकानदाराला दिला. दुकानदाराने डोळे पावून पाणावले. त्याने साधारण अंदाज घेत मापाची चप्पल दिले आणि सोबत आणखीन एक जोड घेतला आणि म्हणाला, सांगा आईला, मुलाने आणखीन एक चप्पलीचा जोड दिला आहे. हा जोड खराब झाला, त्यानंतर हा दुसरा घाला, कारण ह्या दुसऱ्या मुलाने दिला आहे. पण अनवाणी फिरू नकोस, हे ऐकून मुलाला भारावला. त्याने पैसे दिले चप्पलाचे, तेही दोन्ही, पण त्याने एकाच चप्पलाचे पैसे घेतले. त्यानंतर तेवढ्यात दुकानदार म्हणाला, तुमची हरकत नसेल तर आईच्या पायाची आकृती असलेला कागद मला द्या, ते मी ठेवीन. मुलाचे प्रतिप्रत्तराचे त्या उत्तर देत त्या दुकानदाराने त्याला विचारले, हो चालते. दुकानदाराला तो कागद घेऊन आपल्या दुकानात देवघरात ठेवला आणि श्रद्धापूर्वक नमस्कार केला. बाकीचे कर्मचारी अवाक झाले. त्यांनी कुतूहलाने दुकानदाराला तसे करण्याचे कारण विचारले. तेव्हा दुकानदार म्हणाला, ही केवळ पावलांची आकृती नाही तर साक्षात लक्ष्मीचे पावले आहेत, ज्या माऊलीच्या संस्कारांनी या मुलाला घडविले, यशस्वी होण्याची प्रेरणा दिली. ही पावले आपल्या दुकानदारात भरभराट आणतील याची मला खात्री आहे, म्हणून त्यांना देवघरात स्थान दिले. अशा रीतीने प्रत्येकाचे जर आपल्या आईची किंमत ओळखली आणि आपल्या आईला सन्मान दिला तर प्रत्येकाचे आयुष्य हे परमेश्वर होईल. आपल्या आईची सेवा करणे म्हणजेच परमेश्वराची सेवा करणे होय. लक्षात ठेवा, तुम्ही ज्याबद्दल विचार करता ती गोष्ट होते, पण आई तुम्हाला जेव्हा आशीर्वाद देते तो आशीर्वाद कधी चुकवू नका, कारण तो आशीर्वाद तुमच्या जीवनात तुम्हाला खूप कामी येणार आहे. तुम्हाला तो योग्य त्या दिशेवर नेणार आहे. आईचा आशीर्वाद आपल्याला कोणत्याच संकटातून मागे येऊ देत नाही, प्रत्येक संकटात बळ देते, प्रत्येक संकटात यश देते. स्वामी म्हणतात, तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. आणि जर तू तुझे काम हे प्रामाणिकपणे केले तर मीही माझी जबाबदारी पूर्ण करेल. तुझ्या आयुष्यातील सर्व संकटे, तुझ्या सर्व इच्छा मी लवकर पूर्ण करेन. स्वामी सांगतात, विचारांवर लक्ष ठेवा, त्यांचे शब्द होतात, आणि शब्दावर लक्ष ठेवा, त्या कृतीत उतरतात.
कृतीवर लक्ष ठेवा, त्या सबबी बनतात. सबबीवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र घडते. चरित्रावर लक्ष ठेवा, ते आपले भविष्य घडवते. स्वामी सांगतात, सुख इतके घ्या जेणेकरून अहंकार येणार नाही, आणि दुःख इतके सहन करा त्यामुळे जेणेकरून आपला देवावरून आस्था उडू नये. कोणाच्याही साध्यापणाचा आपण फायदा घेता कामा नये. लक्षात ठेवा, कोणाच्याही साध्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नका, कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे. तो एका सामान्य माणसाला जसा राजा बनवू शकतो, तसा आपल्या वेळेलासुद्धा बदलू शकतो. एका सामान्य कोळशालाही तो हळूहळू हिरा बनवतो. त्यामुळे जीवनात काहीही होणे अशक्य नाही. जीवनात काहीही होऊ द्या, पण तुमचा विश्वास सोडू नका. स्वामी सांगतात, जे तुम्हाला म्हणतात की तुम्ही काहीही करू शकत नाही, त्यांना सदैव या गोष्टीची भीती असते की कदाचित तुम्ही त्यांच्या पुढे निघून जाल, तुम्ही त्यांना मागे टाकाल. त्यामुळे ते म्हणायचं म्हणून म्हणत नाही, तर तुम्ही त्यांच्या पुढे नाही जाव आणि खचून राहो म्हणून म्हणतात. पण तुम्ही घाबरू नका, खचू नका, कारण यशस्वी तुम्हाला व्हायचं आहे. आता काळजी करण्याचे ते दिवस गेले ज्यामध्ये तुम्ही खूप चिंता केली, खूप काळजी केली. आता हे दिवस आहे यामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे. आता तुमचे प्रत्येक आयुष्य बदलणार आहे. आता यशाचा दिवस जवळ आलेला आहे. माझ्या बाळा, तू आता काळजी करू नको. येत्या 24 तासात मी स्वतः येऊन तुला दर्शन देईल. ज्या गोष्टी तू अशक्य म्हणून सोडल्या होत्या त्या मी स्वतः येऊन पूर्ण करीन. आता हा आयुष्य तुझा बदलणारा संदेश ठरणार आहे. फक्त या संदेशाला तू शेवटपर्यंत ऐकलं असशील तर कमेंटमध्ये एकदा होय मी हा स्वामींचा संदेश शेवटपर्यंत ऐकला असं टाईप कर. आणि नक्की या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नको. श्री स्वामी समर्थ म्हणतात, आपल्याला आयुष्यात यश केव्हा मिळते, तर आपल्याला आयुष्यात यश तेव्हा मिळते जेव्हा आपण प्रामाणिक प्रयत्न करतो. यश हे अशी मिळणारी गोष्ट आहे जी प्रयत्नाशिवाय कधी मिळत नाही. खरे यश मिळवायचे असेल तर आपल्याला प्रयत्न करावे लागतात. स्वामी समर्थांचं नामस्मरण घ्यावं लागतं. स्वामी समर्थांचे नाम जपावे लागतात. श्री स्वामी समर्थ या नावातच शक्ती आहे. हे नाम ज्याने घेतले त्याच्या आयुष्याचे सोने सोने झाले. काळजी करू नका, येत्या 24 तासात सर्व काही बदलेल. फक्त विश्वासाने या संदेशाला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. स्वामी सांगतात, आयुष्यात कधीही घाबरू नका. आयुष्यात माणसं कशी भेटतील ते मार्ग दाखवणारे की मार्ग उद्ध्वस्त करणारे हे आपल्या हातात नाही, पण त्या व्यक्तींना सामना कसा करायचा आणि त्यांना सामना करून पुढे कसं जायचं हे मात्र नक्कीच आपल्या हातात आहे. ज्या पैशावर, ज्या पैशाच्या जोरावर आपण सर्व उडत असतो तो पैसा कायम असेल असं नाही. चेहऱ्यांची सुंदरता आपल्याला आयुष्यभर मिळवेल असंही नाही. आपल्याला आयुष्यात फक्त आपले कर्म आणि आपली वागणूक जे आपण इतरांना देतो तेच साथ देते. मेल्यानंतर लोक आपल्या पैशाला किंवा आपल्या गर्वाला लक्षात ठेवत नाही, ते आपल्या सवयीला आणि त्यांना आपण दिलेल्या वागणुकींनाच लक्षात ठेवतात. ज्या मुलांचा आपल्याला अभिमान असतो ती सुद्धा उतार वयात आपली काळजी करतील असेही नाही. लक्षात ठेवा, त्यामुळे आपण जे कर्म करतोय, आपण ज्यांच्यावर जे संस्कार टाकतोय ते योग्य टाकलेच पाहिजे. आत्ताही वेळ आहे, वेळ गेलेली नाही. जोपर्यंत तुम्ही वेळात वेळ काढून लक्ष देणार नाही तोपर्यंत तुमच्यासाठी सर्व काही अशक्य होईल. ज्यांना आपण आयुष्यभर आपले समजत होतो ते सुद्धा आपल्याला पडत्या काळात सोबत नसतील. लोक खूप आपल्याला त्याच्या कामानुसारच वापरतात. जेव्हा त्यांना आपल्या कामाची गरज पडेल तेव्हा ते काम म्हणून आपल्या संग येतात, आणि जेव्हा काम संपेल तेव्हा निघून जातात. जेव्हा वेळ चांगली असेल तेव्हा मातू नका, आणि जेव्हा वेळ खराब असेल तेव्हा रडू नका. वेळ चांगली असेल तेव्हा तुम्ही इतरांना सुद्धा त्रास देऊ नका, कारण वेळ ही प्रत्येकाची बदलते. तशी तुमची आज चांगली आहे तर उद्या खराब होऊ शकते, आज खराब आहे तर उद्या चांगली होऊ शकते. बाळा, तुला आज स्वामी सांगत आहेत ते तू लक्षात घे. स्वामी तुला म्हणत आहे, जीवनात आपण खूप वेळा पडतो, हरतो. कित्येक वेळा आपण घेतलेले निर्णय आपल्याला मातीत घेऊन जातात. त्यामुळे आपल्याला असे वाटू लागते की आपली काही किंमत नाही. परंतु जीवनात तुमच्यासोबत किती वाईट घडेल हे तुम्हाला कळणारही नाही. लक्षात ठेवा, आपण जर इतरांबरोबर चुकीचे करू तर आपल्यासोबत सुद्धा चुकीचे नक्की होईल. आपण जसे करतो ते आपले कर्म आपल्याला परत येतात. देव लक्ष ठेवून आहे. देव एकदाचे तुम्ही त्याची पाया नाही पडल्या, त्याच्या मंदिरात नाही गेले, त्याची पूजा जरी नाही केले तरीही तुम्हाला माफ करेल. पण इतरांना त्रास दिला आणि चुकीचे काम केले तर तो तुम्हाला नक्की शिक्षा करेल.
तुम्ही खूप अनमोल आहात ही गोष्ट कधी विसरू नका। एक लक्षात ठेवा, जे भूतकाळामध्ये घडले त्याचा विचार करून येणारे भविष्य कधी खराब करू नका, कारण आपल्याकडे खूप किमती गोष्टी आहे, ती म्हणजे आपले अनमोल जीवन, आणि ते आपल्याला आनंदाने जगायचे आहे।